नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. हितगुज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मान, कंबर आणि गुडघे दुखीसाठी बाह्योपचार या विषयावर आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत या विषयातले तज्ज्ञ रमाकांत देवरुखकर. तर सुरुवातीला त्यांची ओळख पाहूयात आपण. अयम मे विश्वभेषज जोयम शिव भीम मर्शन, म्हणजेच भगवंतच आहे माझा हा हात. अतः अति श्रेष्ठतम आहे हा, सर्व औषधमय आहे हा हात, कल्याणमय आहे याचा स्पर्श. हजारो वर्षांपूर्वीच्या प्राचीन ग्रंथामधून निरोगी आरोग्याचा मूलमंत्र सांगितला आहे. चिकित्सा वेलनेसचे संस्थापक विश्वकल्याणाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून निरोगी आरोग्यासाठी याच प्राचीन विद्येचा सखोल अभ्यास करतायत. महाअवतार बाबाजी यांनी डॉक्टर राम भोसले यांना मार्गदर्शन केलं. त्यांनी पुढे भाऊसाहेब देवरुखकर यांना ही विद्या शिकवली. वडिलांकडून आणि डॉक्टर भोसले यांच्याकडनं रमाकांत देवरुखकर यांनी ही प्राचीन विद्या अवगत करून घेतली. आणि तिचा उपयोग लोककल्याणासाठी व्हावा या उद्देशानं त्यांनी 1984 मध्ये चिकित्सा वेलनेसची स्थापना केली. आज राज्यभर वेलनेस चिकित्साची अनेक क्लिनिक्स आहेत. चिकित्सांच्या मूल्याधिष्ठित नीतीतत्वावर मार्गस्थ होत डॉक्टर अक्षरा रमाकांत देवरुखकर यांनीही आयुर्वेद शास्त्राचा सखोल अभ्यास करत बाह्योपचार विद्या शिकून घेतली. बाह्योपचार ही विद्या अधिकाधिक लोकांनी शिकून तिचा भारतासह जगभरामध्ये प्रसार व्हावा, त्यायोगे लोकांचं आरोग्य निरोगी व्हावं, हीच तळमळ, हेच ध्येय चिकित्सा वेलनेस ग्रुपने डोळ्यासमोर ठेवलंय. चला एकम होण्याच्या दृष्टीनं एक सकारात्मक पाऊल टाकूया. तर आजचा आपला चर्चेचा विषय आहे मान, कंबर आणि गुडघेदुखीसाठी बाह्योपचार. या विषयावर तुम्हालाही काही शंका असेल, काही प्रश्न विचारायचे असतील तर निश्चित आम्हाला कॉल करा. त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या, 0227105560. निश्चित कॉल करा, आपण सरांचं स्वागत करून चर्चेला सुरुवात करूया. सर, खूप खूप स्वागत जे 24 स्टुडिओमध्ये. मला सांगा, मान, कंबर आणि गुडघेदुखीशी स्नायू संस्थेचा नेमका काय संबंध आहे? खूप अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे की आपली जी स्नायू संस्था आहे ही संपूर्ण आपल्या शरीराचा जो सांगाडा आहे हाडांचा ह्याला धरून ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. आणि ही स्नायू संस्था आपण विचारात घेत नाही. आपण काय करतो की जेव्हा आपल्याला मान, कंबर, गुडघेदुखी होते त्यावेळी फक्त आपण मणक्यांचे, गुडघ्याचे, जॉईंटचे एक्सरेज, MRI काढतो, पण स्नायू संस्थेमध्ये कुठे दोष असतात आणि त्या स्नायू संस्थेतल्या दोषामुळे मान, कंबर, गुडघेदुखी ही खूप जास्त प्रमाणात बळावते. आणि जर बरं करायचं असेल तर स्नायू संस्था जर करेक्ट केली तर आपण बरे होऊ शकतो. हे आज आपण इथे आपण हा विषय आज घेणार आहोत की मान, कंबर, गुडघेदुखी व स्नायू संस्था कशी इम्पॉर्टंट आहे. आता मी तुम्हाला एक चित्र इथे दाखवतोय की त्यामध्ये तुम्हाला एक चित्र दिसते की तिथे ऑरेंज फळ आहे. आता ह्या प्रत्येक ऑरेंजचं जे फळ आहे मी तुम्हाला इथे मुद्दाम दाखवतो, ऑरेंज म्हणा किंवा मोसंबी म्हणा. आता इथे समजा मी एक मोसंबीचं फळ तुम्हाला इथे दाखवलं तर मोसंबीच्या आतला जो गर आहे त्याला धरून ठेवणारा वरचा एक लेअर आहे, आतमध्ये एक लेअर आहे, प्रत्येक पाकळीच्या मध्ये एक लेअर आहे आणि या साल आहे त्याच्या आतल्या बाजूला एक पांढरा रंगाचा एक लेअर आहे. तसंच आपल्या स्नायू संस्थेमध्ये सुद्धा अशा वेगवेगळ्या प्रकारची लेअर्स असतात आणि त्यामुळे आपले जे शरीराचे जे ऑर्गन्स आहेत, अवयव आहेत, स्नायू आहेत, नर्व्ज आहेत वेगवेगळे, त्यांना धरून ठेवण्यासाठी हा फेशिया, याला फेशिया असं म्हणतात, हा आपला सर्व शरीरभर पसरलेला आहे आणि हा फेशियाकडे खूप दुर्लक्ष केलं गेलेलं आहे सायन्समध्ये, मेडिकल सायन्समध्ये. आणि हा आता अतिशय उपयुक्त आहे आपल्याला बरं करण्यासाठी असं सिद्ध झालेलं आहे, वेगवेगळे रिसर्च आता आलेले आहेत. आता हे जे तुम्हाला तिथे पाकळी उघडलेलं तुम्हाला तिथे दिसतंय, आता आपण जर प्रत्येक ह्याची जी पाकळी बघितली तर त्याच्या आतमध्ये तुम्हाला व्हाईट लेअर दिसतोय, वर लेअर दिसतोय, पाकळी ऑरेंजच्या आतमध्ये जेव्हा आपण हे एखादी हे ऑरेंज आपण तुम्ही इथे उघडलं, उघडल्यानंतर तुम्हाला ही ते आतली ही पांढरी त्वचा बाहेरचं, त्यानंतर आपण ही जर पाकळी उघडली तर पाकळीच्या बाहेर
आपल्याला माहित आहे की हे एक आवरण आहे आणि त्यामुळे आतला जो गर आहे तो अगदी सुस्थितीत राहतो. तसंच तुम्ही आतला गर आहे याला तुम्ही अवयव समजा, म्हणजे हार्ट असेल, किडनी असेल, जसं हार्ट आहे त्याच्या भोवती पेरिकार्डियमचं कव्हर आहे, तर अशा प्रकारचे वेगवेगळे कव्हर्स आहेत, त्या कव्हरला फेशिया म्हणतात. असा फेशिया आपल्या संपूर्ण शरीरात पसरलेला आहे, प्रत्येक अवयव ब्रेन पासून तळपायापर्यंत प्रत्येक ठिकाणी हा फेशिया आहे. आणि हा फेशिया मध्ये जर डिफेक्ट आला तर आपण आजारी पडतो, आणि जर फेशियाला ट्रीटमेंट केली तर आपले सगळे आजार बरे होतात असं सिद्ध झालेलं आहे. आणि मग त्यासाठी कुठले उपाय करायचे हे मी तुम्हाला सांगतो. आता मी तुम्हाला इथे पुढे दाखवतोय की नेमकं आता फेशिया कसा काम करतं. आता इथे एक स्नायू चा एक हे घेतलेली आहे, त्याच्यामध्ये जे पहिलं जे हे दिसतंय एक व्हाईट रंगाची तुम्हाला एक लेअर दिसतंय बघा, तो एक पहिला फेशिया आहे. त्याच्या खाली एक दुसरा फेशिया व्हाईट रंगाचं एक तुम्हाला एक चित्र दिसतंय अगदी, आणि त्याच्या खाली जो रेड रंग आहे तो मसल्स आहे खालचे, म्हणजे त्या इतक्या कव्हरिंग असतात त्या मसल्सच्या वरती. आणि हे सगळं जे बांधून ठेवणारे जे ज्या सॅक्स आहेत ह्या अतिशय इम्पॉर्टंट असतात. त्यामुळे कसं आहे की तुमचं डोकं जरी दुखत असेल आणि तरी पायाला ट्रीटमेंट केली तरी बरं वाटतं, कारण त्याचं कनेक्शन आहे प्रत्येकाचं, या सगळ्या फेशियाचं कनेक्शन आहे. आता हे कनेक्शन कसं असतं हे मी तुम्हाला दाखवतो. आता स्नायू संस्था, आता इथे बघा हा एक ग्लुटियस मॅक्सिमस मसल आहे, हा खुब्याच्या बाजूचा एक अतिशय मोठा मसल आहे. ह्या मसलमध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तर काय होतं, म्हणजे इथे समजा विकनेस आला तर काय पॉसिबल सिम्पटम्स आपल्याला दिसतात, तर आपल्याला कंबर दुखते, खुब्याच्या जागी दुखतं, खुब्या कंबरेच्या आजूबाजूला एक सॅक्रोइलिक जॉईंट आहे तिथे आपल्याला दुखतं, तिथे वेगवेगळ्या ज्या नर्व्ज आहेत, आता तिथे L5 आणि S1 S2 म्हणजे कंबरेच्या भागातल्या ज्या नर्व्ज आहेत त्याचं इनर्वेशन त्या मसलमध्ये येतं, त्यामुळे मग सायटिकासारखं किंवा मांडीच्या मागच्या बाजूला जाणारं दुखणं ह्या मसलमुळे होतं. मग आम्ही काय करतो की हा स्नायू आम्ही चेक करतो की त्याचं तो किती वीक आहे का टाईट आहे किंवा तिथे रोटेशन कसं आहे तिकडचं खुब्याचं, आणि ते केल्यानंतर त्याला करेक्ट केला जातो. हा स्नायू करेक्ट केल्याबरोबर या प्रकारची जी दुखणी दिसत आहेत की कंबर दुखते, पायात वेदना जात आहेत आणि कधी गुडघ्यापाशी वेदना जात आहेत, वेगवेगळं नमनेस वाटतोय पायामध्ये, थकवा वाटतोय कंबरेच्या भागात, तो लगेच बरा होऊन जातो. तर इतकं ते सोपं असतं आणि आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे विसरत चाललो. त्यामुळे काय होतं की तो जो एखादा आम्ही आता ग्लुटियस मॅक्सिमस मसल घेतला त्याचा विकनेस आम्हाला आढळला की त्याच्या फेशियापर्यंत ट्रीटमेंट केली जाते मसल, आणि मग त्याच्यावरचे जे लेअर्स आहेत त्याला ते केल्याबरोबर त्याचे स्ट्रेंथ परत येते त्या स्नायूची, आणि एकदा ती स्ट्रेंथ परत आली की त्याची ऍक्शन्स त्याला जे काम दिलेलं आहे त्या स्नायूला ते काम तो पूर्ववत करायला लागतो आणि त्यामुळे ते दुखणं बरं होऊन जातं. तर हा मसल जसं तुम्हाला दाखवला, हा दुसरा ग्लुटियस मिडियस मसल आहे, त्याने सुद्धा त्याच्यामुळे दोष आला असेल तर आपल्याला कंबर दुखी होते आणि मागच्या भागाला दुखणं येतं. हा एक इम्पॉर्टंट मसल आहे सेमी मेम्ब्रोनसस. आता हा जो स्नायू आहे हा तुम्हाला जिथे तो लाल रंगाचा दिसतोय ना जिथे दाखवलेला तो स्नायू आहे मांडीच्या आतल्या भागातला. आता गुडघ्याच्या आतल्या भागाचं किंवा मागे मागच्या भागाचं जे वेदना असतात गुडघे दुखीमध्ये, तर आपण म्हणतो की ह्या वेदना माझ्या गुडघ्याचं हाड जिरलंय म्हणून होतं, पण तुम्हाला आश्चर्य आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या जो स्नायू आहे आणि ह्याच्याच बरोबर दुसरा आणखी एक लागून येणारा आणखी एक स्नायू आहे तो पुढे मी दाखवतो. ह्या स्नायूंमध्ये जर विकनेस असेल, ताण असेल, ट्रिगर पॉइंट असतील तर आपल्याला गुडघ्याच्या आतल्या बाजूला दुखतं, मांडीमध्ये दुखतं, खुब्यामध्ये दुखतं, आणि त्यामुळे मग आपल्याला चालता येत नाही, पायात विकनेस वाटतो, गुडघे लॉक होतात, गुडघ्यात ताकद वाटत नाही, अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला या दिसतात. तर ही स्नायू संस्था किती इम्पॉर्टंट आहे, हा तसाच दुसरा एक स्नायू. आपण एक प्रेक्षक आहेत आपल्यासोबत, त्यांचा प्रश्न जाणून घ्या. आपल्यासोबत धर्मेंद्र आहेत मुंबईहून. धर्मेंद्र बोला, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम माझा प्रश्न जे आहे की माझा कंबर प्रचंड दुखतो, सकाळी उठणं अजिबात होत नाही, कठीण वाटत. कंबर दुखते बरेच दिवस, पूर्ण कळलं नाही तेवढंच म्हणाले. तुमचं वय काय? वय माझं 32. आपण उत्तर घेऊया तुमच्या प्रश्नाचं. त्यांचं कंबर दुखीचा त्रास आहे. वय 32 आहे, कंबर दुखी. आता ही कंबर दुखी जेव्हा आम्ही आता हा कंबर दुखीसाठी समजा धर्मेंद्र आले तर असे वेगवेगळे आम्ही स्नायूंचं पहिल्यांदा निरीक्षण करतो, कुठे ट्रिगर पॉइंट आहे स्नायूंमध्ये, कुठे नॉट झालेले आहेत का हे पाहिलं जातं, आणि मग तो स्नायू
करेक्ट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपचार केले जातात. आता हा कंबरदुखी म्हटलं की आपण एक्सरेज काढतो, MRI करतो, वेगवेगळ्या प्रकारची औषधं घेतो, सगळं करून सुद्धा आपल्याला बरं वाटत नाही. त्यामुळे जर हे मायोफेशियल पेन जर वेगळ्या पद्धतीने जर हे काढलं की हे मसल्स मधला ताण आणि त्या फेशियामध्ये आलेलं जे काही दोष आहेत ते जर नीट करेक्ट केले तर ते परत नीट काम करायला लागतात आणि आपली कंबरदुखी कायमची बरी होऊन जाते. त्यामुळे हे फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कंबरदुखीचे, गुडघेदुखीचे, मानदुखीचे जे रुग्ण असतील त्यांनी एकदा हे क्लिनिक्समध्ये येऊन आपले स्नायुसंस्था कम्प्लीट जर चेक करून घेतली आणि ती करेक्ट करून घेतली तर त्यांचं आयुष्य खूप चांगलं होतं. कारण वेगवेगळे जे पेशंट्स आहेत आपल्याकडे येणारे मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखीचे, त्यांच्यावर जेव्हा वेगवेगळे उपचार केल्यानंतर जेव्हा त्यांची शक्ती जी परत आलेली असते म्हणजे त्यांची सगळी कामं ते परत करायला लागतात. म्हणजे ज्यांना बाहेर फिरायला जायचं असतं, कुणाला अमेरिकेला मुलीकडे जायचं असतं, तिकडे म्हणे आम्हाला खूप चालायचं आहे, साठीनंतर बरेच लोक 50-60 टूरला जातात आणि त्यावेळी त्यांना असं वाटतं की आपल्याला हे जमेल की नाही. मग वेगवेगळ्या टूर आम्ही बुक केलेल्या आहेत, केसरीतर्फे जायचं, इथून जायचं असं वेगवेगळ्या, आणि मग तिथे जाऊन ते सगळं छानपैकी करून येतात आणि त्यांना गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखीचा त्रास होत नाही, खांदेदुखीचा त्रास होत नाही. कारण ह्या प्रकारे त्यांचे सगळ्या स्नायुसंस्थेवर काम केलेलं असतं आणि त्यामुळे त्यांची स्नायुसंस्था परत त्याला बल मिळालेलं असतं आणि अशा प्रकारे हे चिकित्सामध्ये काम केलं जातं. मान, कंबर आणि गुडघेदुखीची नेमकी लक्षणं काय आहेत, कारण सध्या हे प्रकार जास्त वाढताना दिसतात. अतिशय. आता मानदुखीमुळे समजा हातामध्ये वेदना असतील, हाताला मुंग्या येत असतील, हात जड होत असेल, चक्कर येत असेल, चालताना बॅलन्स गेल्यासारखा वाटतो, कानामध्ये रिंगिंग होतं, डोळे खेचल्यासारखे वाटणं, जेवताना घसा गिळताना त्रास होणे, हे सुद्धा मानदुखीमुळे होऊ शकतं. त्यामुळे मानेमध्ये दोष आल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. हातामध्ये प्रचंड थंडका लागणं, हातात शक्ती नसणं, एखादं लिंबू सुद्धा पिळता न येणं, हातात पिशवी, म्हणजे पूर्वी मी 5-5, 10-10 किलोची पिशव्या घेऊन जायचे, आज मला 1 किलो सुद्धा मला उचलता येत नाही. मग ते हातातली शक्ती का कमी झाली तर ते मानेमुळे. तर मानेमध्ये असलेल्या काही दोष हातातले स्नायूमध्ये त्यानंतर दोष येतो आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामुळे ही जी सगळी लक्षणं आहेत ती जर दिसली तर आपल्याला मान तपासून घेणं फार इम्पॉर्टंट असतं. एक प्रेक्षक आहेत आपल्यासोबत, आपण त्यांचा प्रश्न जाणून घेत. आपल्यासोबत अमरावतीहून सोमनाथ आहेत. सोमनाथ प्रश्न विचारा. हो नमस्कार मॅडम, मी सोमनाथ लहामगे बोलतोय. मॅडम मी शिर्डीवरून बोलतोय. तर माझा प्रश्न असतो की मॅडम माझं 6 महिन्यापासून कंबर दुखते. तर त्या कंबरेसाठी मी डॉक्टरांकडे गेलो, तर ट्रीटमेंट घेतली पण त्याला फरक असा कुठलाच नाही. तर डॉक्टर म्हणतात शीर दबलेली, तिथे नस दबलेली असं सांगतात. पण मी त्यासाठी भरपूर ट्रीटमेंट घेतली, व्यायाम शिकवलेत मला त्यांचे, व्यायाम पण केलेत, पण आता परमनंट मला सोल्युशन त्याच्यावर भेटलेलं नाही आतापर्यंत. तर त्यासाठी मी काय करावं लागेल? आपण तुमचा प्रश्न दबलेली आहे असं सांग. आपण उत्तर घेऊया तुमच्या प्रश्नाचं. आता कसं आहे की मणक्याची दुखणी जी आहे, जसं आपण म्हणतो की कंबर दुखीमुळे पाय दुखतो, पाय जड होणं, एका जागी उभं राहता न येणं, एका जागी उभं राहिल्यानंतर पाय असं वाटणं की आता बसायला पाहिजे, चालताना पाय जड होणं, कधी एक पाय कधी दुसरा पाय जड होतो, अशी वेगवेगळी कंबरदुखीमुळे पायामध्ये आणि कंबरेमध्ये लक्षणं दिसतात. आणि त्यावेळी मग MRI काढल्यानंतर आपल्याला सांगण्यात येतं की एखादी नस तिथे प्रेस होते आणि त्यामुळे हे सगळं होत आहे. मग कधी कधी ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. अशा वेळी ही जी आज आपण जर स्नायुसंस्थेवर बोलतोय तर तिथे कमरेच्या भागात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे स्नायू आहेत आणि त्या स्नायूंमध्ये समजा दोष आला आणि त्याला जर आपण तो जर आयडेंटिफाय केला आणि त्याला करेक्ट केलं तर तो नसांवर येणारा जो दाब आहे तो कमी होतो, तिथलं इन्फ्लॅमेशन कमी होतं, गादी जी प्रेस होत असते त्या नर्ववर मणक्याच्या आतली त्याच्यावरचं प्रेशर निघून जातं, तिथलं इन्फ्लॅमेशन निघून जातं, सूज कमी होते आणि परत कंबर आपली चांगली होते. कारण धरून ठेवणारे शेवटी स्नायू आहेत. तुम्ही कंबरेसाठी तुम्ही कंबर दुखायला लागली की काय देतात की पट्टा वापरा. आता पट्टा म्हणजे काय आहे की बाहेरून एक सपोर्ट तुम्ही त्या भागाला देता, पोटाला सपोर्ट आणि कंबरेच्या भागाला सपोर्ट. पण तुमचे पोटाचे स्नायू, कंबरेचे स्नायू, जर तुमचा ओरिजिनल जो बेल्ट आहे देवाने दिलेला कंबरेच्या मणक्याला सपोर्ट करण्यासाठी, त्याचीच जर शक्ती परत आली तर तुम्हाला कुठल्याच बेल्टची गरज नाहीये आणि हे अशा प्रकारची दुखणी सुद्धा निघून जातात. त्यामुळे आपल्याला जे काही देवाने दिलेलं आहे ते कशामुळे त्याच्यात दोष आलेत हे ओळखून त्याला जर आपण नीट करेक्ट केलं
तर ते दोष निघाल्यानंतर त्याची शक्ती जर परत आली तर आपल्याला दुखणं राहत नाही. हेच तत्व त्यामागचं आहे. त्यासाठीच मी आता हे वेगवेगळे तुम्हाला मसल्सची दाखवतोय की इथे तुम्हाला मी जसं दाखवलं की मांडीच्या मागचा मसल आहे हा, हा सुद्धा गुडघ्यासाठी काफ पेन असेल पोटऱ्या ह्याच्यासाठी इम्पॉर्टंट असतो. हा अतिशय महत्वाचा एक मांडीचा स्नायू आहे. ह्याच्यामध्ये हा जर यात जर दोष आला तो येलो रंगाचा जो आहे तो स्नायू रेक्टस फेमोरलिस त्याला म्हणतात. तो फेमोरिस जो स्नायू आहे त्याच्यामध्ये मांडीमध्ये दुखणं, गुडघ्यात दुखणं, त्याच्यानंतर जिने चढता उतरताना जे त्रास होतो त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला असं वाटतं की गुडघ्यामुळे फक्त आपल्याला जिना आपल्याला उतरता येत नाहीये किंवा चढता येत नाहीये तर हे वेगवेगळे स्नायू त्यामध्ये काम करतात. तिथे हा स्नायू करेक्ट केल्या बरोबर पेशंटनं चढायला जे त्रास होतो तो त्रास कमी व्हायला लागतो. तर अशा प्रकारे आपल्याला दिसतंय की गुडघ्यात काहीही ट्रीटमेंट न करता आपण फक्त विचार करतो की गुडघ्याचं कार्टिलेज आमचं घासलं गेलंय ते आता कसं परत होणार तिथे नवीन, त्यामुळे आम्हाला ऑपरेशनच करायला लागेल ना. कारण कार्टिलेज घासलंय तर मग आता कसं होणार. पण कार्टिलेज घासणं कार्टिलेज नसणं हा एकच त्रास नसून अनेक गोष्टी त्या गुडघ्यासाठी आवश्यक असतात. त्यात हे वेगवेगळे स्नायू संस्था असते त्याचं जर करेक्शन केलं तर ते गुडघेदुखी आपली बरी होते. आणि आपले गुडघे म्हणजे आमचे पेशंट धावायला लागतात, चढतात, उतरतात, चालतात, हे कसं शक्य होतं तर कारण या सगळ्या गोष्टी. आता हा सुद्धा मांडीचा जो स्नायू आहे गुडघ्याच्या आतल्या बाजूला येतो हा सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. वास्तूस मेडियालिस म्हणतात त्याला. तर हा सुद्धा करेक्ट केलं. चर्चा करूया त्याविषयी. एक प्रेक्षक आहेत आपल्यासोबत परळीहून, सुनील आहेत आपल्यासोबत. सुनील प्रश्न विचारा तुमचा. हॅलो हॅलो मॅम. सुनील तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि प्रश्न विचारा. तर माझ्या गुडघ्यात आणि कमरेत पण त्रास होतोय मॅम. बरोबर. काय काम करता आपण? शेती सर. शेती करता. वय किती? वय 31 वर्ष वय. ओके. कधी पडले होते? पडलो नाही सर. पण असं जर एका दिवस कंबर पावताना हे लचकली ना तर बसाय पण आणि उठाय पण येत नाही सर मला. हा बरोबर. आता हे सुनीलजी आहे ज्यांचं वय 32 आहे बघा, 32 वर्षी त्यांना कंबर दुखी पण आहे, गुडघे दुखी आहे, पाय दुखतायत आणि आता शेतामध्ये ते काम करतायत. बरोबर. आता शेतात काम करत असताना कधी अचानक जड उचललं घेतलं जातं, ढकललं जातं, त्यामुळे चुकीच्या पद्धतीने कधी कधी ज्यावेळी हे गोष्टी बसून किंवा केल्या जातात त्यावेळी या कमरेच्या भागात त्रास होतो. कमरेच्या भागात मांडीच्या भागात जर अशा प्रकारचा त्रास झाला, स्नायुसंस्थेत काही त्रास झाला तर तो नीट करण्यासाठी वेगवेगळ्या उपाय आहेत बाह्योपचारामध्ये. आणि ते जर बाह्योपचारातले काही उपाय आपण जर केले तर ते लोक कसे बरे होतात ते बघा तुम्ही. आता उपचारापूर्वी आपल्याकडे हे आलेले रुग्ण आहेत त्यांना चालताना त्रास होत होता, एक पाय बघा ते घासत चालतायत, पाय उचलता येत नाहीये. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतंय की अतिशय चांगल्या पद्धतीने ते आता चालायला लागलेले आहेत. बरोबर. बघा पहिल्या व्हिडिओमध्ये आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये हा फरक दिसतोय. आता आपण आणखी एक व्हिडिओ बघूया की त्याच्यामध्ये जे पेशंट्स आहेत गुडघे दुखीचे किंवा कंबर दुखीचे, आता हा पेशंट बघा तुम्ही, त्यांना चढताना त्रास होतोय जिना. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय की त्या आता अगदी सहज चढायला लागलेले आहेत. त्यामुळे त्यांचे जे स्नायू संस्था आहे ती करेक्ट केल्याबरोबर हे त्यांचं चालणं आणि चढणं उतरणं हे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना पायात बघा पहिल्या व्हिडिओत जोर सुद्धा घेता येत नाहीये आणि धरून त्यांना चढावं लागतंय आणि अगदी कुठेही न जाता अगदी सहजपणे तुम्हाला आता ते दिसतंय की चढायला लागलेले आहेत. इथे आपल्याला या महिला दिसतायत पहिल्या व्हिडिओत, बघा त्यांना किती त्रास होतोय जिना चढताना. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता ओळखता सुद्धा येणार नाहीत की किती सहजपणे त्या चढायला लागल्या, त्यांचं वजन सुद्धा कमी झालेलं आहे, अगदी कुठल्याही प्रकारचा आजार त्यांना आता दिसत नाहीये. त्यामुळे यांची गुडघे दुखी ऑपरेशन करायला सांगितलेलं होतं ती कम्प्लीट बरी झालेली आहे आणि नेहमीची कामं ते अतिशय नव्या उमेदीने ते करायला लागले. जसं काही दुखणं त्यांना कधी नव्हतंच अशा पद्धतीने आता त्यांचं चालणं फिरणं झालेलं आहे. इथे तुम्ही एक पेशंट बघताय की मणके बघा, पहिल्या व्हिडिओमध्ये त्यांचे असे तिरके झाले, त्याला स्कोलिओसिस म्हणतो आम्ही, मानेपासून कमरेपर्यंत जे लाल तुम्हाला दिसतंय त्यात. आणि आम्ही त्याला करेक्ट केलं, त्यांचे मसल्स आणि स्पाईनला करेक्शन केलं. त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतंय की त्यांचे मणके सुस्थितीत आले आणि त्यांची दुखणी पण बरी झाली त्यामध्ये आणि पोश्चर नीट झालं त्यांचं. त्यामुळे पोश्चर करेक्शन करणं यामध्ये सुद्धा तुम्ही बघताय की यांना जिना चढताना त्रास होतोय आणि नंतर जिना चढणं उतरणं अतिशय सहज आता ते करू शकतात. तर ह्या सगळ्या ज्या उपचार पद्धती आपण बाह्योपचारातल्या करतो त्याच्यामुळे हे सगळं शक्य होतं. इथे सुद्धा आपण एक व्हिडिओ पाहतोय की पहिल्या व्हिडिओत त्यांना जिना चढताना त्रास होतोय
आणि दुसऱ्या व्हिडिओ अगदी सहजपणे ते आता चढ उतरू लागलं. त्यांचा उपचारानंतरचा जो व्हिडिओ आहे त्यातला चेहऱ्यावरचा तुम्हाला आनंद दर्शवेल की किती छान पैकी त्यांना आता त्यांचं दुखणं बरं झालेलं आहे. तर अशा पद्धतीने बाह्योपचाराने आपल्याला हे सगळं परत स्नायू संस्था नीट करता येते. जॉईंट्स आपले परत नीट चांगले व्हायला लागतात. जॉईंट्स मधल्या वेदना जातात, सूज जाते आणि कंबरदुखी, मानदुखी, गुडघेदुखी यासाठी अतिशय चांगला उपयुक्त असा हा फायदा यामध्ये होतो. पण चिकित्सामध्ये नेमक्या या सगळ्या दुखण्यांवर उपचार काय काय केले जातात? बरोबर, चिकित्सामध्ये जे आपण उपचार करतो त्याला आपण बाह्योपचार म्हणतो, म्हणजे शरीराच्या बाहेरून केली जाणारी चिकित्सा. आता शरीराच्या बाहेरून ज्या चिकित्सा केल्या जातात त्या अनेक वर्षांपासून आम्ही संशोधन केलं. त्यात चिनी उपचार पद्धती, जसं आता आपण इथे व्हिडिओमध्ये पाहतोय की त्याच्यामध्ये शिरोधारा नावाचा बाह्योपचार आहे, त्याच्यानंतर अॅक्युप्रेशर आहे, मॅनिप्युलेशन आहे, यामध्ये कायरोप्रॅक्टिक ऑस्टिओपॅथीचा वापर केला जातो आणि स्पाईन करेक्शन केलं जातं. एकदा तुमचा स्पाईन करेक्ट झाला तुमचे तर स्नायू संस्था बरोबर बॅलन्स होते आणि नर्वस सिस्टम पण चांगले काम करायला लागते. मॉक्सिबक्शन नावाची चिकित्सा आहे, कटीबस्ती, जानूबस्ती यासारख्या, म्हणजे काही चायनीज उपचार पद्धती, चिनी उपचार पद्धती, काही आपल्या आयुर्वेदातल्या बाह्योपचाराच्या पद्धती, फिजिओथेरपी मधल्या बाह्योपचाराच्या पद्धती, या सगळ्या उपचारांचं आम्ही कॉम्बिनेशन करतो. साधारणतः 12 ते 15 प्रकारच्या ट्रीटमेंट्स आपल्याकडे केल्या जातात. त्यामध्ये रुग्ण परीक्षा होते, चिकित्सा सूत्र, जीवनशैली मार्गदर्शन केलं जातं, आहार विहाराबद्दल मार्गदर्शन करतो आणि मग आम्ही प्रत्येक पेशंटच्या ह्या सगळ्या ट्रीटमेंट ज्यावेळी होतात त्यानंतर मग त्यांच्यावर ऑब्झर्वेट करतो. म्हणजे पेशंटला जरी बरं वाटलं तरी आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही भेटायला महिन्यातून एकदा, 3 महिन्यातून एकदा त्यांची आम्ही अपॉइंटमेंट ठेवतो आणि आम्ही त्यांचं कम्प्लीट चेकअप करून त्यांना तपासत असतो. असं साधारण वर्षभर आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही बरे जरी झालात तरी आमच्याकडे येऊन भेटा, म्हणजे आमच्या ऑब्झर्वेशन मध्ये आम्ही ठेवतो त्यांना. जर आपल्या राज्यातल्या प्रेक्षकांना किंवा ज्यांना त्रास होतो त्यांना उपचार घ्यायचे असेल तर त्यांच्यासाठी चिकित्साचे केंद्र कुठे कुठे? बरोबर, आता हे कसं आहे की हे जे उपचार आहेत हे आपण 35 वर्षापासून करतोय. पूर्वी आपलं एकाच ठिकाणी सेंटर होतं पण अनेक रुग्णांना हा त्रास असल्यामुळे आपण मग मुख्य शहरं जी आहेत मुंबई, पुणे आणि नाशिक अशा ठिकाणी आपली केंद्र आहेत. मुंबईमध्ये दादर शिवाजी पार्क इथे केंद्र आहे, त्यानंतर ठाणे इथे केंद्र आहे, बोरिवली इथे केंद्र आहे, वाशी सेक्टर 9 इथे केंद्र आहे आणि डोंबिवली इथे केंद्र आहे. डोंबिवलीच्या केंद्राला आपल्या 35 वर्ष झाली. नाशिक कॉलेज रोड इथे केंद्र आहे, पुण्यामध्ये चिंचवड इथे केंद्र आहे आणि करवे रोड इथे केंद्र आहे. अशी सगळी केंद्र आहेत. बोरिवलीच्या केंद्राला आता मी 18 तारखेला भेट देणार आहे आणि 20 आणि 21 तारखेला मी पुण्यामध्ये आहे. निश्चित, त्यामुळे ज्यांना त्रास होत असेल ते निश्चित तिथे येऊन हो. आणि तसंच नाशिकला सुद्धा मी 24 तारखेला आहे. अगदी बरोबर, तुम्ही इथे आलात आणि या दुखण्यांसाठी किती चांगले उपचार घेता येतात त्याबद्दल माहिती दिलीत. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. यानंतर इथेच थांबतोय. पाहत रहा Z24. मान, कंबर, गुडघेदुखी आणि संधिवात यासाठी अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर चिकित्सा वेलनेसच्या खालील क्रमांकावर संपर्क साधा. टोल फ्री क्रमांक 1800-220082. मिस कॉल द्या 84-48-38-55-83 किंवा SMS करा CW आणि पाठवा 5616 वर.